नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. आपण आलो आहोत पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये. इतिहासाच्या साक्षीदार असलेल्या हजारो वस्तूंचे इथे जतन करण्यात आलेले आहे. या संग्रहालयाची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. संग्रहालयाचे संस्थापक कैलासवासी दिनकर गंगाधर केळकर यांनी 1920 साली संग्रहालयातील पहिली वस्तू जमवली. एक मनुष्य सामान्य घरातनं आलेला इतकं मोठं कार्य करू शकतो याची प्रचिती म्हणजे आजचं हे राजा दिनकर केळकर संग्रहालय. अर्थातच 2020 साली त्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाली. आणि हे संग्रहालय खरं तर पुण्याचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. पुण्यातल्या सर्व पर्यटन स्थळांपैकी अतिशय लोकप्रिय असं हे संग्रहालय आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे 9व्या शतकापासूनच्या वस्तू ह्या 42 वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये मांडल्या गेलेल्या आहेत. यामध्ये पारंपरिक वस्त्र आहेत, दौते आहेत, कलमदाने आहेत, दिवे आहेत, अडकित्ते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कोरीवकाम केलेले दरवाजे आहेत, नंतर वस्त्रप्रावरणं आहेत, नंतर ज्याला आपण ऑब्जेक्ट्स ऑफ ब्युटी कल्चर किंवा सौंदर्य प्रसाधनं म्हणतो ती पण इथे पाहायला मिळतात. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच छताखाली भारतीय संस्कृती आणि लोकजीवन हे कशाप्रकारे व्यक्त झालं आहे हे जर कुणाला बघायचं असेल तर अर्थातच त्यांनी पुण्यातल्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाला आवर्जून भेट दिली पाहिजे. संग्रहालयाला खरं तर संपूर्ण जगातूनच प्रेक्षकवर्गी येतो. आजच्या वर्षभरापूर्वीचं जर स्थितीचं आपण अवलोकन केलं तर साधारण 1,30,000 दरम्यान वर्षभरामध्ये लोक भेट देतात. सध्या वस्तूंचा संग्रह 23,000 वस्तूंपेक्षा अधिक वस्तू आपल्याकडे आहेत. जागेअभावी साधारण 11.5-12% वस्तूच आम्ही प्रदर्शित करू शकलो. आता आपण जे पाहतोय तो दक्षिण भारतातल्या रामनाड इथला एक वैशिष्ट्यपूर्ण भव्य असा दरवाजा आहे, ज्याला बुलंद दरवाजा असंही आपण म्हणू शकतो. ह्याच्यावर अतिशय अप्रतिम लाकडामध्ये कोरीवकाम केलेलं आहे, देवदेवतांच्या मूर्त्या आहेत. आणि एखादा अभेद्य दरवाजा कसा असतो अशा प्रकारचा हा दरवाजा कैलासवासी केळकरांनी रामनाड दक्षिण भारत इथून आणून आपल्या संग्रहालयामध्ये प्रदर्शित केला आहे. या संग्रहालयामध्ये तुम्हाला हा जो दिसतो आहे तो लाकडापासून बनवलेला घोडा आहे. कदाचित अश्वमेध यज्ञाचा घोडा असा असावा अशी कल्पना त्या कलाकारांनी मनामध्ये येऊन हा लाकडी घोडा बनवला असावा. त्याच्यामध्ये तुम्हाला घोड्यावर घातलेले अलंकार, त्याला तपक किंवा पदकं म्हणू आपण, अशा प्रकारे तो ज्याला गॅलॉपिंग हॉर्स किंवा धाव घेत जवळ का तो हवेमधनंच जातो आहे अशी संकल्पना डोळ्यासमोर मांडली आहे. आणि या घोड्याच्या डोळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये अर्धवर्तुळाकार जर एक राऊंड घेतली तर सर्व दिशांनी तो तुमच्याकडे पाहतो. असा एक वैशिष्ट्यपूर्ण अन्यत्र माझ्यामध्ये कुठेही पाहायला मिळणार नाही अशा प्रकारचा हा घोडा, जो फक्त लहान मुलांचाच नाही तर मोठ्या व्यक्तींचं पण आकर्षणाचं केंद्र आहे. संग्रहालयामधील एक मुख्य आकर्षण असलेली बग्गी, या बग्गीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. इथं तुम्ही बघताय छानशी धमणी बग्गी
तिला गुजरातमध्ये धमणी असं म्हटलं जातं, जी वेताच्या पट्टे आणि लोखंडाच्या पट्ट्यांपासून बनवली गेली आहे. ही बैलाची गाडी आहे, बैलगाडी धमणी, आणि ही अहमदाबादच्या पेठे नावाच्या गृहस्थांकडून काकासाहेब केळकर म्हणजे संग्रहालयाचे जे संस्थापक होते त्यांना ही मिळालेली आहे 19व्या शतकातली. ह्या धमणीच्या मागे तुम्हाला एक छोटासा बॉक्स दिसतोय, तर ह्याला आपण टूल बॉक्स म्हणू शकतो. म्हणजे इथे जर काही अडचण आली तर रिपेअर करायला, ही धमणी रिपेअर करायला इथं टूल बॉक्ससारखी म्हणजे हत्यारं ठेवली जायची. आणि असं म्हणतात की त्या धमणीमध्ये स्त्रिया बसताना आपल्या चपला ह्यात काढून ठेवायच्या, याचा असाही एक उपयोग व्हायचा या बॉक्सचा. डिजिटल प्रवाहाच्या माध्यमातून मी सर्वांना हे आवाहन करू इच्छितो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने राजा दिनकर केळकर संग्रहालयच नव्हे तर पुण्यातले अन्य जी पर्यटन स्थळं आहेत त्याला आवर्जून सहकुटुंब सहपरिवार भेट द्यावी.